महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीचे कुलगुरु डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांनी दिनांक 22 जून 2022 रोजी सोलापूर येथील विभागीय कृषी संशोधन केंद्रास भेट दिली. सदर भेटी प्रसंगी कुलगुरु यांच्या शुभ हस्ते संशोधन केंद्रावर उभारण्यात आलेल्या 15 किलो वॅट क्षमतेच्या सोलापूर विद्युत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विभागीय कृषी संशोधन केंद्र सोलापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ व सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर विजय अमृत सगर, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार श्रीमती अंजली कुलकर्णी, कृषी तंत्र विद्यालय सोलापूरचे प्राचार्य डॉक्टर जयवंत जाधव हे उपस्थित होते. डॉक्टर विजय अमृत सगर प्रमुख शास्त्रज्ञ व सहयोगी संशोधन संचालक विभागीय कृषी संशोधन केंद्र सोलापूर यांनी कुलगुरु आणि तहसीलदार मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व कोरडवाहू कृषी संशोधन केंद्राच्या कार्याचे आढाव्याचे सादरीकरण केले. कुलगुरु डॉक्टर प्रशांत कुमार पाटील साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मागील 90 वर्षापासून कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी या संशोधन केंद्राने केलेल्या भरीव संशोधनाबद्दल सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये कोरडवाहू क्षेत्रामधील संधी आणि आव्हाने यावर मार्गदर्शन केले व पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त संधारण करून साठवलेल्या पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने करण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करून पाण्याची उत्पादकता वाढवण्यावर भर देण्याविषयी सांगितले. तसेच कोरडवाहू शेतीमध्ये प्रगती साधायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संरक्षित पाण्याची व्यवस्था, यांत्रिकीकरण, उत्पादित मालावर प्रक्रिया, शेतीपूरक व्यवसाय यांचा अंगीकार करून शेतकऱ्यांनी उद्योजक बनले पाहिजे आणि शास्त्रज्ञांनी त्या अनुषंगाने संशोधनाची दिशा ठरविली पाहिजे. कोरडवाहूतील प्रमुख पिके उदाहरणार्थ खरीप हंगामातील तूर, बाजरी, सूर्यफूल, मूग, उडीद, चवळी आणि रबी हंगामातील ज्वारी, हरभरा, करडई या पिकांचे घेतलेल्या उत्पन्नाचे विक्री व्यवस्थापन करण्यासाठी शेतकरी गट, शेतकरी कंपनी, महिला बचत गट या माध्यमातून विक्री व्यवस्थापनाची साखळी निर्माण करणे गरजेचे आहे. तरच येणाऱ्या बदलत्या हवामान काळात कोरडवाहू शेती फायद्याची ठरेल. कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील साहेब यांनी संशोधन केंद्रावरील निरनिराळे प्रकल्प, प्रयोगशाळा तसेच मुळेगाव येथील प्रक्षेत्रावरील प्रायोगिक क्षेत्र, बीजोत्पादन क्षेत्र, गांडूळ खत प्रकल्प, शेततळे इत्यादी ठिकाणी भेटी देऊन संशोधन केंद्राचे तंत्रज्ञानाचा प्रसार जास्तीत जास्त होण्यासाठी सूचना दिल्या. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी याच्या अंतर्गत सोलापूरला विभागीय कृषी संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्रामध्ये जे ड्रायलँड ॲग्रिकल्चरविषयी, फार्मिंग सिस्टीमविषयी इथं संशोधन चालतं. त्याचबरोबर आपल्याकडे इथं ॲग्रिकल्चरल टेक्निकल स्कूलसुद्धा आहे, ज्यामध्ये 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आपण मुलांना दिला जातो. आणि ह्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असणारी दोन्ही जी कार्यालय आहे हे चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. हे जे ड्रायलँड ॲग्रिकल्चर रिसर्च स्टेशन आहे ह्याला जवळजवळ आज 90 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि ह्या संशोधन केंद्रानं आपल्या बऱ्याचशा प्रकारच्या ज्या सॅफ्लॉवरच्या व्हरायटीज असतील त्या भरपूर दिलेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे पर्जन्य ड्रायलँड ॲग्रिकल्चरमध्ये जे सॉईल कन्झर्वेशन आहे, जेणेकरून आपण मॉइश्चर कन्झर्वेशन करून कसं आपण शेती करायची याच्या पद्धतीचे वेगवेगळे रिकमेंडेशन्स दिलेले आहेत. आणि ह्या केंद्राने आपण ह्या केंद्राचे ज्या काही आज मी आलो होतो इथं व्हिजिट करायला, त्या केंद्राला जो महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून जो सपोर्ट संशोधनासाठी लागणार आहे तो मी देणार आहे. यांच्या ज्या समस्या आहेत, ज्या सध्या वीज दुरुस्ती असतील, नंतर बोरवेलच्या असतील, अजून प्रॉपर ट्रेनिंग हॉल्स असतील, त्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी काही अजून काही देण्यासारखे जसे सीड आहे, आपलं सॅफ्लॉवरचं सीड असेल त्याच्यामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून हे सेंटर
शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचेल. बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपण ते शेतकऱ्यांचे मेळावे घेतलेले आहेत आणि त्यांना मार्गदर्शन आमचे सायंटिस्ट करत आहेत. ते अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी मी त्यांना आत्ताच मार्गदर्शन केलेलं आहे आणि पुढच्या वेळी लवकरच या 2 महिन्यामध्ये आपण अजून चांगल्या पद्धतीनं त्यांच्या ज्या काही अडचणी सोडून अजून ह्या जिल्ह्यासाठी ज्या लागणाऱ्या काही सुविधा असतील त्या शेतकऱ्यांसाठी आपण देण्याचा प्रयत्न. या प्रसंगी नरोटेवाडी तालुका उत्तर सोलापूर येथे राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय संवेदनक्षम हवामान बदल प्रकल्पातील प्रगतीशील शेतकरी श्री हमीद कुडले यांनी कोरडवाहू कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून कोरडवाहू पिकांचे शाश्वत उत्पन्न मिळवल्याबद्दल हैदराबाद येथील कोरडवाहू कृषी संशोधन संस्थेने त्यांचा उत्कृष्ट शेतकरी म्हणून सत्कार करण्यात आला होता. श्री हमीद कुडले यांचा सत्कार कुलगुरू यांनी केला व त्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रम प्रसंगी विभागीय कृषी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ कर्मचारी शेतकरी कृषी निविष्ठा विक्रेते प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर डी व्ही इंडी व आभार प्रदर्शन डॉक्टर सुहास उपाध्ये यांनी केले.